5 नोव्हेंबर 2017 रोजी महाडमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, राजू वाघमारे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. महाडमध्ये घेतलेल्या मेळाव्यात रायगडसह अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप सरकार विरुद्ध हा जन आक्रोश जनतेचा आहे आणि तो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करू गेले 3 वर्षात सरकारने लोकांना थापा मारून फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला. यावेळी काँग्रेस नेत्यांकडून सरकारवर चौफेर टीका करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची केलेली थट्टा आहे, अजून कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही असा आरोप देखील काँग्रेस नेत्यांकडून सरकारवर करण्यात आला. मोदींच्या बरोबर खांद्याला खांदा घालून राहणारे आमच्याच मतदारसंघातले एकुलते एक मंत्री अनंत गीते केंद्रात मंत्री आहेत, ते काही सत्ता सोडायला तयार नाहीत. अचानकपणे फतवा येतो मुंबईमध्ये मोदींची अंत्ययात्रा शिवसेना काढते, संध्याकाळी 6 मोदींची संपूर्ण सोपास्कार पूर्ण होतात आणि 7 इलेक्ट्रॉनिक मीडियावरती उद्धव ठाकरे सांगतात सरकारला बिलकुल धोका नाही. अहो मग ते प्रेत यात्रा काढली होती ते कोण होते? कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही. काल परवाची घटना, भाजपच्या भ्रष्टाचारी सरकारची श्वेतपत्रिका काढली, एक बुकलेट प्रसिद्ध केलं, आता परत सांगतायत ते अधिकृत नाही आणि आम्ही काढलेलं नाही. अरे नेमकं काय चाललंय? नारायण राणे काँग्रेस सोडून गेले, कोकणात कितपत काय परिणाम होईल? काही परिणाम झालेला नाही. तुमच्या आज लक्षात आलं असेल, नारायण राणे गेल्यामुळं अनेक लोक असं म्हणतात काँग्रेस मुक्त झाली. काँग्रेसचे जन आक्रोश आंदोलन सुरू आहेत आणि दुसरीकडे आज राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलंय की अशोकराव नवीन नवीन आदर्शवादी वक्तव्य करू नये. आपण सौदेबाजीच्या वरती बोला, मला कुठल्याही गोष्टीवर त्यांना काही बोलायचं नाही. त्यांना काय बोलायचं त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या कुठल्याही वक्तव्याचा परिणाम काँग्रेस पक्षावर होणार नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभारलेलं आहे, सेक्युलर पार्टी एकत्र आले पाहिजे माझी भूमिका आहे. त्यांना यायचं असेल स्वागत आहे.